वाक्य वापरलं. आपण त्या सदस्याला निलंबित केलं. जेव्हा ही चर्चा परिषदेत आली की हे शब्द सभागृहाचे नाही पण तरी आपण निलंबित केलं, याचं कारण आपल्याला बरोबर आहे तेच सांगतोय. सभागृहाच्या बाहेर जेव्हा सभागृहाच्या बाहेर एखादं भाष्य होतं त्या भाष्यावर सुद्धा सभागृहामध्ये नोंद घेता येते. सभागृहाच्या बाहेर जेव्हा भाष्य होतं तेव्हा मंत्री म्हणून मंत्री महोदयांना त्या भाष्यावर सभागृहामध्ये भाष्य करण्याचा अध्यक्ष महाराज अधिकार आहे. हा विषय भावनेचा नाही, हा विषय हे राज्यातलं पवित्र सभागृह आहे. 3,007,713 स्क्वेअर किलोमीटर पैकी हे 707 स्क्वेअर मीटर ही शक्तिशाली भूमी आहे. इथं कायद्यावर आपल्याला काम करणं भाग आहे. या संदर्भात मी आपल्याला विनंती करतो की हा रेकॉर्ड जो प्रश्न आहे हा एकदा तुम्ही अध्यक्ष म्हणून या संदर्भातला निर्णय भविष्यात 100 वर्षासाठी दिला पाहिजे. शेवटी सरकार ही एक प्रणाली आहे. आज येईल, उद्या येईल, परवा येईल, निर्वा जाईल, पण या प्रणालीमध्ये जी विधानसभाच्या नियमाने जाते हा अधिकार मंत्री महोदयांना आहे आणि हा अधिकार अबाधित आहे. मला वाटतं की या मूलभूत प्रश्नावर आपण वेळ खर्च करू नका. आपल्याला आरोप करण्याचा अधिकार विरोधी पक्षाला आहे. सरकार चुकत असेल तर त्या सरकारवर अंकुश ठेवण्याचाही अधिकार आहे, यामध्ये कुठेही दुमत नाही. पण या संदर्भात आपण असे नवीन नवीन नियम हे आणण्याचा जर प्रयत्न केला तर सभागृहाचं काम पुढचे 100 वर्षांनी जेव्हा बघितलं जाईल, 100 वर्षाचा जुना इतिहास, तेव्हा आपल्याला अध्यक्ष महाराज या संदर्भामध्ये मंत्री महोदयांना व्यक्तिगत 48,000 स्पष्टीकरण देण्याचा अधिकार आहे आणि तो अबाधितच राहणार. सन्माननीय अर्थमंत्री महोदयांनी एक इथं मुद्दा उपस्थित केला, त्यांनी काय रेकॉर्डवर आणलंय की चॅनलवर जयंतराव पाटील साहेबांनी काही मुद्दा उपस्थित केला आणि एका मंत्र्यांच्या संदर्भामध्ये काही माहिती दिली म्हणून त्या मंत्र्यांनी सभागृहामध्ये त्याच्या संदर्भामध्ये काय स्पष्टीकरण आहे ते केलं. आम्ही पण सन्माननीय सदस्य सगळे आहोत. आता त्यांनी इथं स्पष्टीकरण केलं ते सभागृहाच्या रेकॉर्डवर आले. त्यांनी सन्माननीय महसूल मंत्र्यांनी पण जयंतराव पाटलांच्या आरोपाला उत्तर चॅनलला दिलंय, त्यांना संधी इथं दिली. आता यांच्याबद्दल ते काय बोलले त्याचं उत्तर देण्याच्या करता नियम 48 संदर्भात कोणत्याही सदस्याला कोणत्याही वेळी अध्यक्षाच्या परवानगीनं वैयक्तिक स्पष्टीकरण, मग त्या संबंधीचा प्रश्न त्यावेळी विधानसभेपुढं नसला तरी करता येईल. परवानगी तर मग आता यांनाही बोलताना लागते. ज्यांना परवानगी दिली जाते मग आम्हाला परवानगी नाही. मग तशा पद्धतीनं त्यांना परवानगी देऊन बाहेर जे काही स्पष्टीकरण केलेलं होतं त्याबद्दलचं उत्तर इथं देता आलं तर यांनी आमच्या जयंतराव पाटलांच्या बद्दल जे काही बाहेर काही म्हणणं मांडलेलं आहे त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण करण्याच्या करता गटनेत्यांना आता परवानगी द्या. आम्ही नियमात मागतो. माझं सप्लिमेंटरी आहे. अध्यक्ष महाराज, हा व्यक्तिगत स्पष्टीकरण करण्याचा अधिकार हा सभागृहाच्या प्रत्येकाला आहे. पण सभागृहाच्या प्रत्येकाला आहे अध्यक्ष महाराज. पण या संदर्भात जर चंद्रकांत दादांनी जयंतरावर भ्रष्टाचाराचे आरोप केले असेल तर व्यक्तिगत स्पष्टीकरण आहे. चंद्रकांत दादांनी आता व्यक्तिगत स्पष्टीकरण हे फक्त सरकारच्या ज्या कृतीवर आक्षेप होता त्या आक्षेपाबद्दल केलं. त्यांनी आरोप नाही केला. ऐकलं पाहिजे अध्यक्ष महोदय. विरोधी पक्षाने मी सभागृहाची बैठक 15 मिनिटांसाठी तहकूब करतो.
त्रिकोणच आपण पाहतोय चंद्रकांत पाटील यांच्या निवेदनावरून सध्या विधानसभेत गोंधळ सुरू झालेला आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावरती खरं तर पुण्यातील दोन भूखंडांमध्ये चंद्रकांत पाटील यांनी घोटाळा केल्याचा आरोप जयंत पाटलांनी केला होता आणि त्याच आरोपांना उत्तर देणारं निवेदन या ठिकाणी चंद्रकांत पाटील यांनी सभेत सादर केला आणि त्याच निवेदनावरती आक्षेप घेत या ठिकाणी विरोधक आणि सत्ताधारी या दोघांमध्ये गोंधळ सुरू असल्याचं चित्र सध्या विधानसभेत बघायला मिळतं आणि काही वेळासाठी आता विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. आणि या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.